सैनिक दलाची 220 साप्ताहिक परेड रविवारी शहराच्या पवित्र दीक्षाभूमीवर पार पाडण्यात आली. सप्ता सैनिक दलाचे संस्थापक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मरणोपरांत समता सैनिक दलांच्या सैनिकांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले. नागपूरमध्ये वर्ष 2017 पासून सप्ता सैनिक दलाच्या या परेड सातत्याने सुरू असून रविवारी 220 साप्ताहिक परेड समारंभ आटोपण्यात आला. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये महाड येथील मानव मुक्तीच्या सत्याग्रहात समता सैनिक दलाची स्थापना केली होती. या परेड्स मध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून मुली महिला आणि ज्येष्ठ मंडळी उपस्थित झाले होते. माझं नाव आहे सौ धनमाला रणजित गोंडाने. मी समता सैनिक दलाची सैनिक आहे. आज 6/11/2022 220 साप्ताहिक परेड पूर्ण झालेली आहे. त्यानिमित्ताने आज अभिनंदन सोहळ्याचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. जे समता सैनिक दलाचे संघटन विखुरलेले आहेत, तर बाबासाहेबांनी सांगितल्यास संघटित व्हा, संघर्ष करा. तर आपल्याला आज सर्व समता सैनिक दलांना मी आवाहन करते की जे जे समता सैनिक दलाचं संघटन चालवत आहेत, तर त्यांनी इथे येऊन सर्वांनी एकत्र येऊन इथे एकजुटीने समता सैनिक दलाचं कार्य एकत्रित करावं असे मी त्यांच्या सर्वांकडून सर्व समता सैनिक दलांकडून अपेक्षा करते. जय भीम, नमो बुद्धाय. अक्षय वालदे, मैं संता सैनिक दल का एक व्यक्ति हूँ और यहाँ संता सैनिक दल में हमारे को डिसिप्लिन, अनुशासन और बाबा साहेब के विचार बताए जाते हैं. और यहाँ पे हमें अनुशासन में रहना सिखाया जाता है. यहाँ पे ड्रम्स बजाना सिखाया जाता है. समता सैनिक दलाचा कार्यकर्ता है आणि समता सैनिक दलाचावर आज एक खूप मोठी जिम्मेदारी आलेली आहे. ह्या देशामध्ये जे आज वातावरण सुरू असताना, म्हणजे बघा, जेव्हा संविधान निर्मितीच्या आधी 1923 ते 1925 दरम्यान ह्या देशामध्ये ह्या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याची प्रक्रिया सुरू होती. पण बाबासाहेब आम्हाला संविधान देऊन ह्या देशाला भारत राष्ट्र बनवण्याची प्रक्रियामध्ये ते विजय होतात. मी जितेंद्र घोडेस्वार, समता सैनिक दल नागपूर दीक्षाभूमी इथून बोलत आहे. आणि आज जवळपास 200 परेड झाली, त्यानिमित्ताने इथे हा सोहळा साजरा करण्यात आलेला आहे. ह्या सोहळ्यामध्ये मुख्यतः सगळ्या नागपूरचे जेवढेही शाखा आहेत त्यांचे सगळे सैनिक इथे उपस्थित आहेत, त्यांचे प्रमुख इथे उपस्थित आहेत. आणि मुख्यतः कसं आहे की हा इथून एक मेसेज देण्याचा आहे की बा, समता सैनिक दल काही वेगळं नाही आहे, समता सैनिक दल एकच आहे. फक्त काय आहे की वेगवेगळ्या ठिकाणी शाखा चालवतात, त्याला काही कोणाचा विरोध नाही आहे. आणि सगळे आजचा विषय म्हणजे कसा की बाबासाहेबांनी जे समता सैनिक दल स्थापित केलं होतं 1927 ते तरुण पिढीला कसं सांगायचं आणि बाबासाहेबांनी कुठल्या कुठल्या संघटना बनवल्या, त्या संघटनेला कसा प्रकारे आपण जोपासना करता येईल, हा मुख्य उद्देश होता. समता सैनिक दलाची आज 200 परेड, ज्याला आम्ही साप्ताहिक परेड असं म्हणतो, दर रविवारला या दीक्षाभूमीवर होत असते आणि त्यानिमित्तानं आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. याचा उद्देश एकमेव असा आहे, समाजामध्ये असलेल्या सैनिकांना शिस्त मिळावी, घरामध्ये असलेली मुलं आहेत, आमची बांधव आहेत, भगिनी आहेत, या शिस्तबद्ध समाजसेवा करण्यासाठी कशा येतील, या दृष्टिकोनातून आम्ही हा विचार केला. दुसरा दृष्टिकोन असा आहे की वेगवेगळे समता सैनिक दलाचे जरी ग्रुप्स असतील, ते सर्व एक संघ कसे होतील आणि ते सर्व युनिटनी कसे वागतील, एकमेकाचे संपर्क साठवतील, एकमेकाची भेटीगाठी करतील आणि एक मोठे शिस्तबद्ध अशी फौज या दीक्षाभूमीवर 10,000 वर सैनिक तयार झाले पाहिजे असा एक उद्देश घेऊन आम्ही हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. समता सैनिक दल 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रह ज्यावेळेस झाला त्या ठिकाणी स्थापन केलं होतं आणि लाखो सैनिक समता सैनिक दलामध्ये होते. मधल्या काळामध्ये व्यत्यय आलं आणि सैनिकांची संख्या कमी झाली, परंतु आज समता सैनिक दलाची आवश्यकता आंबेडकरी आंदोलनामध्ये दबल्या कुचला जो समाज आहे त्यांच्याकरिता फार आवश्यक झालेला आहे. आणि म्हणून समता सैनिक दलाच्या माध्यमातून गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आमचा या माध्यमातून आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतुलनीय प्रयत्नानं आज या दीक्षाभूमी आम्हा सर्वांना मिळवून दिली. त्याच ठिकाणी मोठ्या संख्येनं असे सैनिक तयार व्हावेत जेणेकरून समाजाला त्यांची प्रोटेक्शन व्हावं,
समाजामध्ये एक शिस्त यावी, बेशिस्त झालेला आंबेडकरी समाज असेल तो शिस्तबद्ध कसा होईल या दृष्टिकोनातून समता सैनिक दल एक सामाजिक संघटन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ते पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आमचा हा उपक्रम या ठिकाणी घेतला. आज 220 परेड असताना 220 साप्ताहिक परेड असताना या ठिकाणी 200 सैनिकांना सन्मानपत्र आम्ही बहाल केलेलं आहे आणि या सन्मानपत्राच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसामध्ये ते सैनिक ॲक्टिव व्हावं, त्यांचा उत्साह वाढव म्हणून अनेक जे आमचे वेलविशर आहेत, जे सहकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून त्या सैनिकांना आशीर्वाद देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. अत्यंत उत्साहात सहभागी सर्व शहरातून सहभागी झालेले सैनिक आहेत, महिला भगिनी आहेत, तरुण मुलं मुली या ठिकाणी मोठ्या उत्साहानं सहभागी झालेले आहेत. क्या हुआ बहू? माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepilesHospital.com.